आज मी चीज बॉल्स तयार करणार आहे आणि सोबत पुदिनाची चटणी आणि ब्रेड क्रम्स न वापरता पोहे क्रम्स तयार केलेले आहेत, अगदी असे पौष्टिक असे. ही खूप छान डिश होते चवीला. असे हे चीज बॉल्स तयार झालेले आहेत, छान असे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी चीज बॉल्स तयार करणार आहे. खूप छान होते डिश आणि झटपट होते. आणि ह्या चीज बॉल्स मध्ये बीट टाकल्यामुळे दिसायला सुद्धा हे बॉल्स आहेत ते सुंदर दिसतात. आणि पोहे क्रम्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे खाताना अगदी कुरकुरीत लागतात हे पोहे क्रम्स. अशी खूप छान अशी ही चीज बॉल्स डिश तयार होणार आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा बाउल पोहे घेतलेले आहेत आणि पोहे भाजून घेतलेले आहेत. गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता मी ब्रेड घेणार नाही चीज बॉल्समध्ये टाकण्यासाठी, त्याच्याऐवजी पोहे घेतलेले आहेत. हे आता पोहे भाजून झालेले आहेत. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. पोहे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. एकदम बारीक करून घ्यायचे नाहीत. ब्रेड क्रम्स कसे भरत ठेवतो असे थोडेसे रवाळ असे ठेवून द्यायचे आहेत. जसं जाड रवा असतो तसे बारीक करून घ्यायचे आहेत. असे बारीक करून घ्यायचे आहेत पोहे. इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून आणि मॅश केलेले आहेत. अगदी मीडियम साईजची घेतलेली आहेत दोन बटाटे. आणि थोडासा बीट किसून घेतलेला आहे अगदी 2 चमच. थोडासा गाजर तो पण किसून घेतलेला आहे. सिमला मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. एक हिरवी मिरची आहे. थोडासा कांदा एकदम बारीक करून घेतलेला आहे. काळी मिरी पावडर 1/2 चमच घेणार आहे. चिली फ्लेक्स 1 चमचा आणि ओरिगॅनो 1/2 चमच घेणार आहे. आता हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घेते. आता हे सगळं पहिल्यांदा एकत्र करून घेणार आहे. बटाटा घेतलेला आहे बॉईल केलेला, गाजर, बीट. अजून तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या ऍड केल्यात तरी चालेल. मक्याचे दाणे टाकलेत तरी चालेल, पण ते पण जरा मिक्सरला बारीक करून टाकायचे. मक्याचे जर दाणे टाकलेत तर तेलामध्ये ते जरा उडतात म्हणून. सिमला मिरची, कांदा, मिरची एकच मिरची घेतलेली आहे 1 चमचा, चिली फ्लेक्स 1/2 चमच, काळी मिरी पावडर आणि 1/2 चमच ओरिगॅनो. तर हे मिक्स करून घेणार आहे. पोहे बारीक केलेले आहेत ते 2 चमच त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ह्या मिश्रणामध्ये. आणि चवीनुसार थोडस मीठ मिक्स करून घेते. तर बॅटर आहे ते मिक्स केलेलं आहे आणि छान असं मळून घेतलेलं आहे. अशी छान बाइंडिंग झालेली आहे. आणि जर घट्ट नाही झालं तर पोह्यांचं पोहे जे बारीक केलेले आहेत ते अजून 1 चमचा याच्यामध्ये घातलात तरी चालेल. अशी छान बाइंडिंग होते तयार. इथे मी 4 चीज क्यूब्स घेतलेले आहेत. हे काढून घ्यायचे आहेत वरून. इतक्या छोट्या आकाराचे चीज क्यूब्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. इथे मी 1/2 वाटी मैदा घेतलेला आहे. साधारण 3 चमचे आहेत. आणि कॉर्नफ्लावर सुद्धा 1/2 वाटी घेतलेला आहे. चिमूटभर मिरची पावडर, अगदी चिमूटभरच टाकायची आहे मिरची पावडर.
आणि चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम पातळ पण नाही जाड पण नाही मीडियम तयार करायचं आहे हे बॅटर. मैदा आणि कॉर्नफ्लावरचं ते बॅटर तयार केलेलं आहे ते एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं तयार केलेलं आहे. हे बघा तुमच्या लक्षात येईल ह्याच्यावरून किती पातळ आणि किती जाड केलेलं आहे ते मी असं तयार करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर तयार केलेलं आहे थोडासा घ्यायचा आणि थोडंसं असं मळून घ्यायचं. हाताला जर चिकट चिकटत असेल असं वाटलं तर थोडंसं पाणी लावलं तरी चालेल. असं मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चीज क्यूब्स आहे तसे टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला राऊंड शेप द्यायचा आहे. असे हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा दुसरा दाखवते मी. आणि हे बटाटा वगैरे आहे तो अगोदर बॉईल करून ठेवलात भाज्या वगैरे सगळ्या तर हे चीज क्यूब्स अगदी पटकन तयार होतात. नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि टेस्टला सुद्धा छान लागतात. मोदक जेव्हा तयार करतो तेव्हा ती पारी तयार करतो मोदकांची आणि त्याच्यामध्ये सारण भरतो तसं भरून घ्यायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग ह्याला असा गोल आकार द्यायचा आहे. असे चीज बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आता ह्या मैदा आणि कॉर्नफ्लावरच्या बॅटरमध्ये डीप करून घेणार आहे. तर मैद्याच्या आणि कॉर्नफ्लावरच्या बॅटरमध्ये असं पूर्ण ह्या बॉल्सना डीप करून घ्यायचं. आणि ह्या पोह्यांच्या मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं लावून घ्यायचं आहे प्रत्येक बॉल्सना. हे सगळे आहेत ते पहिल्यांदा सगळे ह्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर मध्ये त्याला बाइंडिंग करून घ्यायचे. नंतर पोहे बारीक केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्याकडे लावून घ्यायचं आहे आणि असे सगळ्या चीज बॉल्सना मी लावून घेणार आहे. नंतर मग तळून घेणार आहे. तेल आता गरम झालेलं आहे. गॅस लो करायचा आणि हळूच चीज बॉल्स सोडून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम स्लो करूनच हे चीज बॉल्स आहेत ते उलट सुलट करून घ्यायचे आहेत. अगदी बीट टाकल्यामुळे ह्याला रंग छान आलेला आहे बीटचा वेगळा. आणि ब्रेडच्या ऐवजी पोहे वापरल्यामुळे अगदी पौष्टिक झालेले आहेत हे चीज बॉल्स. अगदी चीज बॉल्स आहेत ते अगदी स्लो फ्लेमवर सावकाश एकदम तळून घ्यायचे आहेत. चीज बॉल्स आहेत ते छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता मी काढून घेते.
छान असे चीज बॉल्स तयार झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात। हे आता दुसरे चीज बॉल्स आहेत ते तळून घेणार आहे। हे दुसरे सुद्धा चीज बॉल्स तळायला टाकलेले आहेत आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे। जेव्हा तुम्ही चीज बॉल्स तळता तेव्हा स्लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। हे सुद्धा चीज बॉल्स तयार झालेले आहेत छान असे कुरकुरीत वरून। आता मी काढून घेते आणि आता पुदिन्याची चटणी तयार करून घेणार आहे। आता इथे मी पुदिन्याची चटणी तयार करून घेणार आहे। थोडासा पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, अर्धी हिरवी मिरची आणि थोडंसं लिंबाचा रस घेणार आहे। आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते। इथे थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर ओरिगॅनो टाकायचं। खूप टेस्ट लागते चटणीला, छान लागते टेस्ट। खूप छान असे चीज बॉल्स तयार झालेले आहेत, दिसायला छान दिसतात तेवढे चवीला सुद्धा छान आहेत। खूप अशी छान डिश तयार झालेली आहे चीज बॉल्सची। नाश्त्याला किंवा जर पाहुणे वगैरे आले तर झटपट अशी ही डिश तयार होते। भाज्या वगैरे जर घरात असतील, चीज वगैरे, तर पटकन होणारी डिश आहे ही। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, धन्यवाद।